आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स टू या सामान्य चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण दहावी गणित मधील प्रॅक्टिस 7.1 मधील काही प्रश्न घेतले होते. त्यानंतर जे काही प्रश्न राहिले तर ते आपण आज इथे सोडवणार आहोत. त्यासाठी चॅनल सोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, इथे 6 नंबरचा प्रॉब्लेम असा दिलेला आहे. 1/3x + y = 10/3. देन सेकंड इक्वेशन दुसरं समीकरण असं आहे, 2x + 1/4y = 11/4. विद्यार्थी मित्रांनो, इथे पहा आपल्याला छेदस्थानी 3 दिलेले आहे, ते आपल्याला नको येतं, ते आपल्याला काढून टाकायचे आहे. इथे दुसऱ्या समीकरणात 4 आणि 4 दिलेले आहेत, तर आपल्याला काय करायचं, ते काढण्यासाठी आपल्याला इथे पहिल्या समीकरणाला 3 ने गुणावे लागेल. म्हणून आपण असं म्हणूया, मल्टीप्लाय इक्वेशन नंबर फर्स्ट बाय 3. इक्वेशन नंबर 1 ला आपण काय करू, 3 ने गुणू. इक्वेशन नंबर 3 ला जर 1 ला जर 3 ने गुणलं तर 3 × 1/3x मिळेल. देन 3 × y = 3 × 10 + 3 = 10. अशा प्रकारे आपल्याला समीकरण येथे 3 नंबर मिळालेला आहे. त्यानंतर इथे 4 नको आहे, म्हणून हे 4 काढायचं आपल्याला गुणाकार करावा लागेल. म्हणून काय करू, मल्टीप्लाय इक्वेशन नंबर 2/4. 4 × 2 = 4 × 11/4. 5 × 8 = 8x + 4 कट झाले, इथे फक्त 2y राहिले आणि इथे 4 पण इथे कट झाले, ते राहिले 11. अशा प्रकारे इथे इक्वेशन नंबर 4 मिळाले. विद्यार्थ्यांनी विचार केला, पहा कोणती तरी जे व्हेरिएबल्स आहे तर ते सारखे पाहिजे. x च्या सोबत 1 आहे आणि x सुद्धा आहे, इथे 3 आहे, इथे y. त्यासाठी आपण काय करू, इक्वेशन नंबर 3 ला आपण 8 ने गुणू. समीकरण गुणून जाईल, मल्टीप्लाय इक्वेशन नंबर 3/8. जर 8 ने गुणलं तर काय मिळेल, तर 8x + 8 × 3y = 8 × 3 = 2y = 10. आपल्याला हे समीकरण मिळून इक्वेशन नंबर आहे 5. आपल्याला फक्त आता इक्वेशन नंबर 4 आणि 5 6x फॉर्म आहे. म्हणून आपण काय करू, मोठ्या समीकरणाचं छोटं समीकरण आन्सर ची मोठी गरज कोणती, तर 8x + 24y = 80. त्यामुळे आपण घेऊ सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 4 फ्रॉम 8x + 24y = 80. देन चौथं समीकरण आहे 8x + y = 11. सबट्रॅक्ट करायचे मायनस साइन म्हणून करू, 8x कॅन्सल होतील, 24y मध्ये 1y केलं तर 23y आणि 80 म्हणून 11 केले तर 69.
इक्वेशन नंबर थ्री असा आहे, एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन, देन एक्स प्लस थ्री इंटू थ्री इज इक्वल टू टेन, देन एक्स इज इक्वल टू थ्री इज इक्वल नाइन, देन टेन मायनस नाइन, देन एक्स इज इक्वल टू वन. द सोल्यूशन इज, फायनल सोल्यूशन मिळालं आपल्याला. द सोल्यूशन इज एक्स कॉमा वाय इज इक्वल टू वन कॉमा थ्री. आपल्याला अशा प्रकारे आन्सर मिळालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. स्क्रीनशॉट घ्या. पहा, यानंतर आपण सातवा प्रश्न सोडवणार आहोत. तो दिसायला जरी अवघड वाटत असेल तर सोपा आहे. Thank you.
सातव्या चान्सला मिळालेलं आहे. पा यामध्ये शेवटचा प्रश्न आहे तो पण आपण लगेच सोडवूया.
ಅದು ಇನ್ಸ್ಟಾಲ್